म्हणजे काय मायक्रो इकॉनॉमिकची ओळख, त्याचं इंट्रोडक्शन करून घेणं, त्याची ओळख करून घेणं, त्याची तोंडओळख करून घेणं. त्याच्यामध्ये 1.1 आपण बघतोय सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती. तर मायक्रो इकॉनॉमिकचा अर्थ नेमका काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे आणि व्याप्ती काय आहे. आजच्या तासाला आपण फक्त मायक्रो इकॉनॉमिकचा अर्थ आणि स्वरूप हे दोन मुद्दे आपण क्लिअर करणार आहोत. आता मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स हे जे शब्द आहे सर्वात अगोदर 1920 मध्ये रॅग्नर फ्रिश यांनी त्याचा उल्लेख केला. आणि 1920 मध्ये रॅग्नर फ्रिश यांनी सांगितलं की अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या दोन पद्धती आहेत, एक मायक्रो इकॉनॉमिक्स आहे आणि दुसरं मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे. याच्यापैकी मॅक्रो इकॉनॉमिक्स हे बीएस सेकंडला तुम्ही बघितलेलं आहे. आता मायक्रो इकॉनॉमिक्स आपण या ठिकाणी बीएस थर्डला आपण बघतो. आता याचा शब्दशः अर्थ जर बघितला तर इंग्रजीमध्ये आपण ज्याला मायक्रो म्हणतो बरोबर आहे, मायक्रो हा मायक्रो हा जो शब्द आहे मिक्रोस MIKROS मिक्रोस त्या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. आणि मिक्रो ज्याचा अर्थ काय होतो लहानात लहान, काय होतो लहानात लहान. दुसरं आपण त्याला मॅक्रो म्हणतो ना, मॅक्रो हा जो काही शब्द आहे हा लॅटिन शब्द मॅक्रोज पासून तयार झालेला आहे. त्याचा अर्थ काय होतो मोठ्यात मोठा. म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षामध्ये येते की मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकाचा अभ्यास करणारी पद्धती, आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थव्यवस्थेतील मोठ्यात मोठ्या घटकाचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची ती पद्धती आहे. आता मायक्रो इकॉनॉमिक्सला मराठीमध्ये आपण काय म्हणतो सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतो. आता सूक्ष्म अर्थशास्त्राबरोबरच मराठीमध्ये आणखी काही शब्द प्रयोग आपण मायक्रो इकॉनॉमिक्स साठी करतो, त्याच्यामध्ये अणु अर्थशास्त्र, त्याच्यामध्ये अंशलक्षी अर्थशास्त्र आणि त्याच्यामध्ये व्यष्टी अर्थशास्त्र. म्हणजे मायक्रोला मराठीमध्ये आपण काय म्हणतो सूक्ष्म अणु अंशलक्षी आणि व्यष्टी. म्हणजे मराठीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्सला ह्या चार शब्दानं चार नावानं आपण त्या ठिकाणी संबोधन करत असतो. आता याची व्याख्या बघितल्याच्या नंतर मायक्रो इकॉनॉमिक्स ही जी संकल्पना आहे किंवा ही जी अभ्यास पद्धती आहे ती जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला समजून येऊ शकते. त्याच्यामध्ये पहिली व्याख्या केलेली आहे प्रोफेसर केली गोल्डिंग यांनी. प्रोफेसर केली गोल्डिंग म्हणतात की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे एखाद्या पेढीचा, कशाचा एखाद्या पेढीचा, एखाद्या कुटुंबाचा, विशिष्ट किमतीचा, वेतन दराचा, उत्पन्नाचा, उद्योगाचा आणि एखाद्या वस्तूचा अभ्यास आहे. तर प्रोफेसर केली गोल्डिंग काय म्हणतात की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे नेमका काय आहे, एखाद्या पेढीचा, पेढी ज्याला आपण एखादी उद्योग संस्था, एखादी संस्था आपण ज्याला म्हणतो की त्याचा अभ्यास, एखाद्या कुटुंबाचा म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप सारी एका गावामध्ये अनेक कुटुंब असतात त्याचा अभ्यास करण्यापेक्षा कशाचा, गावातील एखाद्या कुटुंबाचा. विशिष्ट किमतीचा म्हणजे विशिष्ट एका वस्तूच्या किमतीचा, त्याचबरोबर वेतन दराचा, विशिष्ट क्षेत्रातल्या वेतन दराचा, उत्पन्नाचा, एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नाचा, एखाद्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा, एखाद्या पेढीच्या उत्पन्नाचा, उद्योगाचा, एखाद्या उद्योगाचा, एखाद्या वस्तूचा, एखाद्या विशिष्ट प्रकारच्या वस्तूचा अभ्यास म्हणजे काय आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेत एका एका घटकाचा अभ्यास करत. म्हणजे काय आहे तर संपूर्ण जंगलातील झाडांचा अभ्यास करण्याची गरज नाही, एका झाडाचा अभ्यास करायचा.
सूक्ष्म अर्थशास्त्र हे महिला किंवा तुम्ही जे आहे त्याचं जास्त वापर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करता, बरोबर आहे की? भाजीमध्ये मीठ आणि मिरची बरोबर आहे की नाही, त्याच्यासाठी एक गिलासभर भाजी पिऊन बघता का किंवा अख्खं पातेलं प्यायला लागतं का तुम्हाला? नाही आहे. एक थेंब तुम्ही घेता, एक थेंब हातावर घेता, चाटून बघता आणि मग तुमच्या लक्षामध्ये येतं की त्याच्यात टेस्ट मीठ आहे की नाही. भात शिजलाय की नाही बघण्यासाठी अख्खा भाताच्या पातेल्यात हात घालून मुंडभर भात तुम्ही टेस्ट करता का? नाही. एक सीट, एक सीट तुम्ही हातात घेतली आणि बघितली की तुम्ही काय म्हणता की त्या ठिकाणी भात शिजलेला आहे, बरोबर. तर हे मायक्रो इकॉनॉमिक्स हे आहे की मायक्रो इकॉनॉमिक्स अर्थव्यवस्थेमध्ये अशा एका घटकाचा अभ्यास करतं आणि एका घटकाचा अभ्यास करून मायक्रो इकॉनॉमिक्स त्या पद्धतीनं त्या अशा पद्धतीनं निष्कर्षाला त्या ठिकाणी पोहोचवतो. दुसरी व्याख्या या ठिकाणी केलेली आहे प्रोफेसर वॅटसन यांनी केलेली व्याख्या. प्रोफेसर वॅटसन म्हणतात सूक्ष्म अर्थशास्त्र हे लहानांच्या उपभोक्त्यांच्या उत्पादकाच्या आणि बाजाराच्या वर्तनाचा सिद्धांत आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राला सिद्धांत सुद्धा म्हटलं जातं, बरोबर आहे. सूक्ष्म किंमत सिद्धांत त्याला म्हटलं जातं, त्याच्यामध्ये किमतीचा अभ्यास आपण करतो. तर एखाद्या लहानाचा हे लहानांच्या उपभोक्त्यांच्या उत्पादकांच्या आणि बाजाराच्या वर्तनाचा अभ्यास म्हणजे छोट्या छोट्या घटकांचा त्या ठिकाणी अभ्यास त्याच्यामध्ये होतो. एडवर्ड शापिरो म्हणतात सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध हा अर्थव्यवस्थेतील लहान घटकाशी आहे. मायक्रो इकॉनॉमिकचा अभ्यास काय आहे? हा अर्थव्यवस्थेमधल्या लहान घटकाचा त्याच्याशी संबंध आहे. आणि आणखी एक व्याख्या आपण बघितली आहे प्रोफेसर लेबनिट्झ यांची. प्रोफेसर लेबनिट्झ म्हणतात सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपभोक्ते, संसाधनाचे मालक आणि व्यावसायिक पेढ्या यासारख्या आर्थिक घटकांच्या आर्थिक क्रियाशी संबंधित आहे. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राच्या अभ्यासाची एक पद्धती आहे. ती कशाचा अभ्यास करते? ते आर्थिक क्रियांची किंवा आर्थिक घटकाचा अभ्यास ती करते. उपभोक्त्याचा आर्थिक अभ्यास करते, ती संसाधनाचे जे मालक आहे त्यांचा आर्थिक अभ्यास करते, ते व्यावसायिक पेढे आहेत त्यांचा अभ्यास करते. हे सगळे जे आर्थिक घटक आहेत या आर्थिक घटकाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र त्या ठिकाणी करते. म्हणजे एकंदरीत ह्या तीन चार व्याख्या बघितल्याच्या नंतर आपल्या एक गोष्टीचं लक्षामध्ये की सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील लहान लहान घटकाचा अभ्यास करणारी अभ्यास पद्धती आहे. स्थूल अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील मोठ्या मोठ्या घटकाचा अभ्यास करणारी अभ्यास पद्धती आहे. कारण सूक्ष्म अर्थशास्त्र व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास करतं, तर स्थूल अर्थशास्त्र हे राष्ट्राच्या उत्पन्नाचा अभ्यास करतं. सूक्ष्म अर्थशास्त्र हे व्यक्तीच्या समोरच्या आर्थिक प्रश्नाचा अभ्यास करतं, तर स्थूल अर्थशास्त्र हे राष्ट्राच्या समोरची मूलभूत प्रश्न आहे त्याचा अभ्यास करतं. म्हणजे हा फरक मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही अभ्यासताना पहिले लेक्चर दोन चार लेक्चर सरळी याच्यावर घेतले. म्हणजे मायक्रो आणि मॅक्रो ह्या अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या पद्धती आहेत. आता ह्या व्याख्या बघितल्याच्या नंतर या अर्थशास्त्राचं स्वरूप आपल्याला लक्षामध्ये येईल. सूक्ष्म अर्थशास्त्राचं स्वरूप आपल्या लक्षामध्ये येतं ते एकूण सात मुद्द्याच्या आधारे आपण त्याचं विश्लेषण केलेलं आहे. त्याच्यामध्ये आहे एक अर्थशास्त्राचा मुख्य प्रभाव. आता त्याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राच्या मुख्य प्रभावाचे घटक आहे. अर्थशास्त्राचा जो मुख्य प्रभाव आहे त्याच्यामध्ये काय येतं की प्रामुख्याने सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा येतं. सूक्ष्म अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ती अर्थशास्त्रापासून तुम्ही वेगळी करू शकत नाही. म्हणजे तो मुख्य प्रवाहाचा तो काय आहे? एक प्रकारचा घटक आहे. दुसरं त्याचं स्वरूपामध्ये लहान घटकाचा अभ्यास हा मुख्य विषय आहे. आपण बघितलं व्याख्यांच्या मध्ये की सूक्ष्म अर्थशास्त्र भाताची परीक्षा ही सीतावरून करत असत, बरोबर आहे. की संपूर्ण भाग त्याला टेस्ट करण्याची गरज नाहीये किंवा एखाद्या जंगलांचा अभ्यास करण्याच्या ऐवजी जंगलामध्ये काही एखाद्या झाडाचा अभ्यास त्या ठिकाणी करतं, एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नाचा त्या ठिकाणी अभ्यास करतं. आणि म्हणून लहानात लहान घटक हा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा त्या ठिकाणी विषय आहे. तिसरं आहे किंमत किंवा मूल्य सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्राचं जर आपण जर बघितलं जो गाभा आहे तो गाभा हा आहे की बाजारामध्ये
निर्धारित होता आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला मूल्य सिद्धांत सुद्धा असं म्हटलं जातं। आता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण बघितलं की बाबा त्या ह्याच्यामध्ये कोर्स आउटकम्स मध्ये आपण बघितलं की याच्यामध्ये काय आहे की कंझ्युमर बिहेवियर आहे, उपभोक्त्याची वर्तणूक आहे, त्याच्यामध्ये डिमांड आणि सप्लाय थेरीज आहे आणि डिमांड आणि सप्लाय थेरीज आपण हे जर सगळं बघितलं तर हे वस्तूच्या मूल्याकडे ह्या सगळ्यात फिरत जातं, वस्तूची किमतीकडे जातं आणि वस्तूची किंमत कशी निर्धारित होते याचं विश्लेषण या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र करतं आणि म्हणून त्याला मूल्य सिद्धांत सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं। स्वरूपामध्ये चौथा मुद्दा आहे वैयक्तिक मागणी आणि पुरवठा, डिमांड आणि सप्लाय। आता स्थूल अर्थशास्त्र हे राष्ट्राची मागणी, त्याला केनच्या भाषेमध्ये जर आपण जर बघितलं इफेक्टिव्ह डिमांड आपण त्याला म्हणतो, बरोबर आहे। तर याच्या ऐवजी सूक्ष्म अर्थशास्त्र काय करतं ही व्यक्तिगत मागणी आणि व्यक्तिगत पुरवठा याचा त्या ठिकाणी अभ्यास त्याच्यामध्ये केला जातो मागणी आणि पुरवठ्यामध्ये। त्याच्यानंतर पाचवं आहे लहान घटकांचे समूह, सूक्ष्म अर्थशास्त्र हे लहान घटकाबरोबर त्याच्या समूहाचा अभ्यास करतं, जसं बाजार मागणी किंवा उद्योग, म्हणजे जे लहान लहान घटक आहेत ना त्याच्याबरोबरच त्याच्या समूहाचा सुद्धा अभ्यास त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये त्या ठिकाणी केला जातो। त्याच्यानंतरचा मुद्दा आहे वस्तुनिष्ठ अर्थशास्त्र। आता वस्तुनिष्ठ अर्थशास्त्र, व्यक्तिनिष्ठ अर्थशास्त्र किंवा व्यक्तिनिष्ठता ह्या जर गोष्टी आपण जर बघितला तर वस्तुनिष्ठ म्हणजे नेमकं काय आहे, जे आहे तसं मानणं, वस्तुनिष्ठता त्याच्यामध्ये आहे आणि ही वस्तुनिष्ठता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आहे, कारण सूक्ष्म अर्थशास्त्र हे अधिकतम वस्तुनिष्ठ शास्त्र समजलं जातं, काय आहे हे स्पष्टपणे वर्णन करण्याचं काम ते करत। म्हणजे काय करतं, ते देशामध्ये गरिबी आहे, गरिबी किती आहे, बरोबर, एखाद्या कुटुंबाच्या संदर्भामध्ये असेल किंवा त्या एखाद्या समूहाच्या संदर्भामध्ये असेल की तो समूह कुठल्या स्थितीमध्ये आहे याचं विश्लेषण त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ पद्धतीनं त्या ठिकाणी केलं जातं आणि त्याच्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो काही वापर आहे त्याच्या अभ्यासाचा वापर निर्णयकर्त्यांना त्या ठिकाणी घ्यायला सोपा त्या ठिकाणी जातो। त्याच्यानंतर सातवं आहे आगमनात्मक दृष्टिकोन, आगमनात्मक आणि आपण त्याला विगमनात्मक म्हणतो, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास विषय हा लहान घटक असल्यामुळे या ठिकाणी एक आपण विशिष्टापासून सुरू करून सामान्यकडे जाण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे एका विशिष्ट घटकापासून आपण सामान्यकडे, म्हणजे काय की भाताच्या स्थितीवरून आपण काय म्हणतो की भात शिजलेला आहे, म्हणजे एका कुटुंबाच्या त्या ठिकाणी अभ्यासावरून आपण काय करतो, एखाद्या कुटुंबाच्या अभ्यासावरून किंवा एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नावरून एखाद्या वस्तूच्या किमतीवरून आपण सामान्य किमतीकडे आपण त्या ठिकाणी जातो। म्हणजे या पद्धतीनं सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेमधील लहान लहान घटकांचा त्या ठिकाणी अभ्यास करतं, ते एकट्याने लहान लहान